लाल मातीतली कुस्ती म्हणजे यानंतर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आता एक मोठी बातमी. राज्यातल्या सत्ता संघर्षावरती उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी 5 ऐवजी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे करावी अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. महिनाभरानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात सकाळी 10:30 त्यावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाची 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण सोपवण्याची मागणी मान्य होते का याबद्दल देखील उत्सुकता असेल. दरम्यान ठाकरे गट ही मागणी का करते आपण समजून घेऊयात. सत्ता संघर्षात घटनापीठानं 8 मुद्दे निश्चित केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा त्यात मुद्दा आहे महत्वाचा. पीठासीन अधिकाऱ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव होता तो देखील मुद्दा आहे. प्रस्ताव प्रलंबित असताना कारवाईचा अधिकार असतो का? अपात्रतेचा अधिकार नेमका कुणाकडे आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे.